दहावी बारावी आणि पदवी नंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि 100% रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया. पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे KP पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट. आजच आपला प्रवेश निश्चित करूया. शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज आणि सातारा. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण अभियांत्रिकी महाविद्यालय शिवाजीनगर येथे संपन्न झालंय. यावेळी मतदान केंद्रावर प्रत्यक्ष काम पाहणारे अधिकारी आणि कर्मचारी यांचे मतदान केंद्रावरील मतदानाच्या दिवशी करावयाच्या कामकाजाबाबतचे दुसरे प्रशिक्षण आणि EVM VVPAT मशीनची हाताळणी याचं प्रशिक्षण झालंय. यावेळी निवडणूक आयोगानं दोन्ही प्रशिक्षण झाल्यानंतर निवडणूक कर्मचारी आणि अधिकारी यांची लेखी परीक्षा घेतली आहे. 50 मार्कांच्या या लेखी परीक्षेमध्ये मतदानाच्या दिवशी केले जाणारे कामकाज आणि त्याची पूर्वतयारी याचे प्रश्न देण्यात आले होते. उपजिल्हाधिकारी तथा पुणे लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गीते यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रशिक्षण दिलंय. नमस्कार, मी दादासाहेब गीते, 209 शिवाजीनगर मतदारसंघाचा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी. आज आपल्याकडं दुसरं ट्रेनिंग चालू आहे. जे कर्मचारी मतदान केंद्रावरती प्रत्यक्ष मतदानासाठी मतदान घेण्यासाठी जाणार आहेत त्या टीमचं आपण प्रशिक्षण घेत आहोत. त्याच्यामध्ये भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार माननीय मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य तसेच माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशानुसार आम्ही जे ट्रेनिंग सगळ्या मतदान कर्मचाऱ्यांना देत आहोत ते अतिशय व्यवस्थितपणे आणि त्यांना येणाऱ्या अडीअडचणी समजून सांगण्यासाठी दिलेलं आहे आणि त्याच्यावरती आधारित मतदान केंद्रावरती मतदानाच्या दिवशी काही चुका होऊ नयेत म्हणून निवडणूक आयोगाचे आदेशान्वये आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशान्वये आणि मार्गदर्शक सूचनान्वये आम्ही त्यांचा 50 मार्काचा पेपर घेत आहोत. त्या 50 मार्काच्या पेपरमध्ये आम्ही सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. मतदान केंद्रावरती सकाळी मॉकपोल घेण्यापासून ते मतदान केंद्र मतदान बंद होऊन साहित्य जमा करण्यापर्यंतच्या सगळ्या प्रक्रियेवरती छोटे प्रश्न तयार केलेले आहेत आणि ते प्रश्न हे बहुपर्यायी आणि उत्तराच्या पद्धतीने आम्ही ते घेत आहोत आणि त्याला चांगला रिस्पॉन्स आहे आणि त्यामुळं सगळे कर्मचारी हे अतिशय चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग घेत आहेत. सगळ्यांना चांगल्या पद्धतीने आमच्या स्तरावरून मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर हँड्स ऑन प्रत्यक्ष मशीनचं ट्रेनिंग आम्ही दिलेलं आहे. त्या आधारावरती आम्हाला निश्चित खात्री आहे की आमचं मतदान प्रक्रिया ही 13 मेला अतिशय निर्विघ्नपणे आणि अतिशय शांततेत कुठलंही अडचण नाही आता पार पडणार आहे. त्यासाठीच आम्ही ही सगळी प्रक्रिया राबवलेली आहे. त्यासाठी निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांचा मी अतिशय आभारी आहे की त्यांनी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि आम्ही चांगल्या पद्धतीने सगळ्या कर्मचाऱ्यांना आम्ही ट्रेन करत आहोत. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.